नमस्कार, मी मधुरा, मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. आज आपण रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी बघतो आहे आणि तेही घरच्या घरी. आणि ही बिर्याणी बनवत असताना खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स आहेत. तर आपण हे 1 किलोच्या अचूक प्रमाणात, 1 किलो थोडी जास्त होते, म्हणजे ही बिर्याणी 5 जणांसाठी पुरेशी आहे. तुम्हाला 1 किलो बिर्याणीची ऑर्डर घ्यायची असेल तर ही अचूक रेसिपी आहे, खूप साऱ्या टिप्स आहेत. पटकन रेसिपी सुरू करूयात आणि पटकन मधुराज रेसिपीला सबस्क्राईबही करा. तर इथे मी घेतलेला आहे 1/2 किलो तांदूळ. हा आहे अख्खा बासमती. शक्यतो जितका जुना बासमती तितकी बिर्याणीचा भात किंवा तांदूळ छान शिजला जातो. तर जेव्हा आपण अख्खा बासमती वापरतो तो कायम धुवून घ्यायचा. अर्थातच तांदूळ धुवून झाला की यामध्ये घालूयात पुरेसं पाणी. हा तांदूळ छान भिजला गेला पाहिजे. डुबेल पाण्यामध्ये इतकं पाणी घालायचं, 1/2 तास भिजण्यासाठी ठेवून द्यायचं. आणि आपलं तांदूळ भिजतं तोवर बिर्याणीची तयारी. तेल गरम केलेलं आहे, यामध्ये अर्थातच व्हेज बिर्याणी आहे. तर काजू तळून घेऊयात. हे काजू खायला बिर्याणीमध्ये सगळ्यांना आवडतात, वेचून वेचून खातात, त्यामुळे थोडेसे जास्त तळते मी. काजू मस्तपैकी तळून झाले की आता हे काढून घेऊयात एका प्लेटमध्ये. आणि काजूसोबतच व्हेज बिर्याणी किंवा कुठल्याही बिर्याणीत अत्यंत महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तळलेला कांदा, जो आपण 1 मिनिटात तळणार आहोत. कसा? तेल गरम आहे तर इथे सुकवलेला कांदा आहे, हा घालते. पटकन ही प्रोसेस होते, नाहीतर कांदा तळायला ना जवळपास 40 ते 45 मिनिटं जातात. आता हा कांदा छान तळून घ्यायचा सुकवलेला. आता हा कांदा छान खरपूस तळून झाला की आपण डिशमध्ये काढून घेऊया. आता हा कांदा तळून झालं की याच कढईमध्ये आपण घालतो आहे जिरं. खडा मसाला मी घालणार नाही, कारण ही बिर्याणी करताना एक सिक्रेट मसाला मी घालणार आहे, ज्यामुळे बाकी खडे मसाले घालायची अजिबात गरज नाही आहे. जिरं छान परतून घेतलं की यामध्ये घालूयात बारीक चिरलेला कांदा. आणि कांदा पण सोनेरी रंगावर परतून घेऊयात. कांदा मस्त सोनेरी रंगावर परतून घेतलेला आहे. आता यामध्ये आपण घालतो आहे आपले बाकीचे सगळे जिन्नस. तर दही घालतो आहे सगळ्यात आधी. सो 1/2 कप दही आणि मसाले, धनेपूड, लाल तिखट, हिरवी मिरची, पुदिना, कोथिंबीर. आणखी एक मसाला घालायचं शिल्लक आहे, पण आधी हे मसाले आपण मिक्स करूयात. मस्त दिसते. आणि यामध्ये आता मी घालते आपलं स्टार इन्ग्रेडियंट. हे बनवलेलं आहे वेगवेगळ्या चवीच्या आणि सुवासिक मसाल्यांच्या कॉम्बिनेशनने, जसं की वेलची आहे, दालचिनी आहे, ज्यामुळे काय होतं ना, आपला नेहमीचा जो भात आहे त्यामध्ये एक वेगळी टेक्स्चर आणि त्याचसोबत चवही ॲड होते. आहा, क्या बात है, मस्त सुवास आहे. आता आपण खडे मसाले यामध्ये घातलेले नाही आहेत, कारण बऱ्याचदा काय होतं ना, बिर्याणी खाताना खडा मसाला दाताखाली आला की चिडचिड होते, त्यामुळे मी इथे हा बिर्याणी मसालाच जास्त घालते, म्हणजे 2 चमचे. आणि आता हे मिक्स करूयात. यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ. आणि हे मसाले आहेत ना, 1-3 मिनिटं छान शिजवून घेऊयात. मस्त खूप छान सुवास येतो आहे या मसाल्याचा. आणि आता या मसाल्यामध्ये आपण घालतो आहे भाज्या. बटाटा, 1 मोठा बटाटा मी घेतला फोडी करून. बटाट्यानंतर यामध्ये घालूयात आपण फ्लॉर, फरसबी म्हणजेच श्रावणी घेवडा, आणि गाजर, मटार. या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये कोट करायचं. आता या भाज्या आहेत ना छानपैकी अशा परतून झाल्या की मध्ये थोडंसं पाणी घालूयात, करपू नये म्हणून अगदी थोडंसं. झाकण ठेवून 10 मिनिटं या भाज्या छान वाफवून घेऊयात. इथे आपल्या भाज्या शिजून तयार होतात, तोवर आपण ना बाकी तयारी करूयात. सगळ्यात आधी केशरचं पाणी बनवून घेऊयात. तर इथे मी वापरते एव्हरेस्टचं केशर. तर हे पाणी कसं बनवायचं, हे केशर घ्यायचं. इथे छोटासा बाउल घेतलेला आहे मी, त्यामध्ये मी घेतलेलं आहे गरम पाणी. तर या काही केशर 10 ते 12 काड्या यामध्ये घालायच्या. आणि आता हे मिक्स करूयात. आणि जसं की तुम्ही बघू शकता या केशरला आहे ना खूप छान रंग आहे आणि अतिशय सुवासिक आहे. आणि पाण्यामध्ये घातलंस की हा रंग छान रिलीज होतो. क्या बात आहे. आता हे पाण्यामध्ये एक साधारण 15 ते 20 मिनिट आपण भिजण्यासाठी ठेवून देऊयात. आणि आता पुढची म्हणजे सगळ्यात महत्त्वाची तयारी, म्हणजे आपण याचा भात तयार करून घेऊयात. गरम पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे.
यामध्ये घालूयात मीठ। मीठ थोडं जास्त घालायचं आहे कारण जे काही भातामध्ये मिठाची चव आहे ती या मिठामुळेच किंवा या मिठाच्या पाण्यामुळे येणार आहे। यामध्ये घालूयात एक तमालपत्र, 5 ते 6 काळी मिरी, लवंग, चक्रीफूल, एक दालचिनी, हिरवी वेलची आणि एक मसाला वेलची। आणि अर्थातच साजूक तूप, यामुळे राईस आहे ना एकतर चव छान येते आणि छान असा मोकळा मोकळा शिजला जातो। आणि आता हा जो तांदूळ आपण अर्धा तासासाठी भिजवून घेतला होता यातलं पाणी पूर्ण मी काढून घेतलं आहे, हा तांदूळ यामध्ये घालूयात आणि 7 ते 8 मिनिटं छान बॉईल करून घेऊयात। भात शिजतो आहे आणि इथे भाज्या ज्या आहेत या भाज्या पण ऑलमोस्ट छान शिजत आलेल्या आहेत, तुम्ही बघू शकाल। आता या स्टेजला यामध्ये आपण घालतो आहे पनीर। पनीर सगळ्यात आधी घालायचं नाही तर सगळ्यात शेवटी, त्याने काय होतं ना ते ओव्हरकुक होत नाही आणि छान शिजलं जातं एकसारखं। फक्त हे मिक्स करून घेऊयात पनीर। आणि आपण आता इथे भातही चेक करूयात, तुम्ही बघू शकाल छानपैकी भात एकसारखा लांबसडक झालेला आहे, शिजलेला आहे तांदूळ पण पूर्ण शिजलेला नाही आहे। आता या स्टेजला आपण गॅस करतो आहे बंद। आता हे शिजलेला भात यातलं पाणी निथळायचं जितकं शक्य असेल तितकं आणि याची लेअर या भाज्यांवर घालून घेऊयात। सगळा राईस यामध्ये घालून झाला की काय करूयात, एक पळीभर पाणी घ्यायचं आणि या भातावर घालून घ्यायचं। यामुळे काय होईल ना, भात शिजायला मदत होईल आणि बिर्याणी खाली लागणारही नाही या पद्धतीने। आता पुढची स्टेप म्हणजे आता यावरही घालू हे केशरचं पाणी। तुम्ही बघू शकाल खूप छान सुवासिक आहे हे केशर, आहा नॅचरल नैसर्गिक रंग आहे केशरचा आणि सुवास तर जबरदस्त आहे। थोडीशी कोथिंबीर, पुदिना, हातानेच तुकडे करून टाकायचे पुदिना म्हणजे त्याची चव छान रिलीज होते आणि साजूक तूप। बिर्याणी आहे त्यामुळे साधारण 1-3 चमचे तरी मी घालते किंवा थोडं जास्तच घालते। झाकण ठेवायचं। तर इथे हे जे आहे छोटंसं होल यावर मी लावते लवंग, यामुळे याची स्टीम बाहेर येणार नाही आणि छान असं मंद आचेवर लो टू मीडियम हीटवर 20 मिनिटं ही बिर्याणी मी छान शिजवून घेणार आहे। बरोबर 20 मिनिटं ही बिर्याणी लो टू मीडियम हीटवर मी छान शिजवून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल तांदूळ असा वर दिसला फ्लफी झाल्यासारखा, याचा अर्थ बिर्याणी आपली छान शिजलेली आहे। चेक करूयात, जबरदस्त। तुम्ही बघू शकाल बिर्याणीला ना मस्त असा रंग आला आणि मस्त अशी सुवासिक झालेली आहे आणि रेस्टॉरंट स्टाईल परफेक्ट असं टेक्स्चर आलेलं आहे क्या बात आहे, तुम्ही बघू शकाल जबरदस्त। आणि खाली अजिबात चिकटलेली नाही, ते महत्त्वाचं। आता मी वाफ घालवणार नाही या बिर्याणीची कारण मला सर्व करायची आहे, पण आपण इथे ना बिर्याणी मसाला वापरला आहे त्यामुळे या बिर्याणीला जबरदस्त चव आली आहे। परफेक्ट रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी मिळते तशीच। आणि एव्हरेस्टचं जे केशर सॅफ्रन वापरलं आहे त्यामुळे तुम्ही बघू शकाल रंगही मस्त आलेला आहे। यामध्ये मी अजिबात आर्टिफिशियल रंग वापरलेला नाही आणि त्याचबरोबर टेक्स्चरही सुवासिकही जबरदस्त झालेली आहे। तुम्हीही आता रेस्टॉरंट स्टाईल बिर्याणी बनवू शकता घरच्या घरी या सोप्या पद्धतीने। आणि अर्थातच ही बिर्याणी सर्व करायची, सर्व करताना त्यावर मस्त तळलेले कुरकुरीत कांदा, तळलेला कुरकुरीत काजू घालायचं, साईडला सॅलड, आणि असा हा भन्नाट बेत आहे। पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत। तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा।